नववर्षाची सुरुवात ग्रामीण भागात यात्रा जत्रेने होत असते. अनेक गावात विविध प्रथा परंपरा आजही जोपासल्या जात आहेत. त्यातीलच देवाच्या सोंगाची आखाडी म्हणजे गावात धमालच असते. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावात ह्या लोककला जोपासल्या जात आहेत. त्यातील राहुरी तालुक्यातील कोलार खुर्द गावातील जत्रेत आपण आज जाणार आहोत. कोलार खुर्द गावातील जनतेचे आराध्यस्थान असलेल्या बिरोबा महाराजांची गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा भरते. 2 दिवस या गावात मोठा उत्साह असतो. देवाच्या दर्शनालाही मोठी गर्दी असते. देवाच्या मंदिराजवळून काठीची मिरवणूक निघते. ही 50 फुटाची काठी अनेक जण सहजतेने आपल्या हातावर डोक्यावर ठेवून नाचवतात. डफांचा आवाज नाचायला आणखी प्रेरित करीत असतो. ही देवाची काठी गावातून मिरवून पुन्हा मंदिरात आली की सुरू होतो देवांच्या सोंगाच्या आखाडीचा खेळ. गणपती सरस्वती नाचत नाचत येतात. त्यांच्यानंतर वेताळ आणि विदूषक असे एकामागून एक सोंग सनई हलगीच्या तालावर नाचण्यात धुंद होऊन जातात. संध्याकाळी सुरू झालेले हे सोंग सकाळपर्यंत चालतात. रामायण महाभारत आणि विष्णूचे दशावतार यांची पात्र कथेनुसार सादर केली जातात. अतिशय मनमोहक अशी ही परंपरा शेकडो वर्षांपासून हे लोक जपत आहेत. कदाचित जुन्या काळात मनोरंजनाबरोबर संस्कृती जपण्यासाठी सुरू केलेली ही परंपरा आजही मोठ्या आनंदाने ग्रामीण भागातील लोक सांभाळत आहेत. आखाडी म्हणजे आमच्या गावात बिरोबा महाराजांची पाडव्याच्या निमित्ताने जत्रा असते. त्या दिवशी संध्याकाळी हा आखाडीचा कार्यक्रम असतो. आखाडी म्हणजे सोंगाचा कार्यक्रम असतो. याला 100 वर्षाच्या पुढे परंपरा आहे. आणि इथं खेड्यामध्ये हा एक महत्वाचा एक मनोरंजन साधन आहे. या दिवशी लोक आता डिजिटल झालेले आहेत. लोक टीव्ही पुढे बसतात. पण आमच्या खेड्यात रात्रभर हा कार्यक्रम चालतो आणि लोक रात्रभर याचा आनंद घेतात. आता ह्या महिन्यापासून 1 महिन्यापासून लोकांची तयारी झाली असते. हे जे सोंग हे लोक आज परिधान करतात, हे रंगरंगोटी वगैरे त्याचे सजावट असते, हे लोक महिन्यापासून याची तयारी करतात आणि खूप उत्साहाने मग ते ह्या दिवशी ते सोंग बाहेर काढतात.
आणि लोकांना त्याचं दर्शन घडवतात. 12 महिन्याची जी आम्हाला जी सुरुवात असते नवीन वर्षाच्या शुभारंभाची, तो आनंद आमचा दुगणितच असतो. आणि त्यानिमित्ताने आम्ही जे केलेला हा कार्यक्रम आहे, हा आनंद आम्ही तुम्हाला शब्दात सांगण्यापेक्षा, आम्ही जो आज रात्रभर हा सोंगाचा आणि आखाडीचा दशावतारी खेळाचा आम्ही जो प्रकल्प आम्ही साजरा केलेला आहे, हा एकदम आनंदमय आम्हाला वर्षभर त्याची चेतना मिळते. माय न्यूज ब्युरो, राहुरे.